नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दोन्ही देश आमने सामने आलेले आहेत। रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे तिथलं वातावरण सध्या प्रचंड तणावपूर्ण बनलेलं आहे। दोन्ही देशांच्या सीमेवर सैनिक एकमेकांच्या दिशेनं शस्त्र रोखून आहेत। दरम्यान रशियानं युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली आहे, पण प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलेलंच नसल्याचं नाटोनं म्हटलेलं आहे। पण ही सगळी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली, काय आहे युक्रेन आणि रशियाचा वाद, या युद्धाचे परिणाम नेमके काय होतील, या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत युद्धाचं सावट या आपल्या खास शोमध्ये। युक्रेन रशिया सीमेवर परिस्थिती स्फोटक बनलेली आहे। दोन्ही बाजूंनी लाखो सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत, पण हा वाद काही आजकालचा नाही। गेल्या 8 वर्षांपासून या दोन्ही देशांदरम्यान हा वाद धुमसत चाललेला आहे। युक्रेनची युरोपियन देशांशी वाढती जवळीक रशियाला खटकतीये आणि त्यातूनच ही सगळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। युक्रेन रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका, दोन्ही देशांच्या सीमेवर प्रचंड तणाव। जगभरातील देशांच्या जीवाला घोर। युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही देशांचं सैन्य सीमेवर आमने सामने उभं ठाकलंय। कधीही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जातीय। रशियानं युद्धाची सगळी तयारी केल्याचा दावा युक्रेनकडून केला जातोय। घुसखोरांनी व्यापलेल्या भागाजवळ रशियानं रणगाडे, तोफखाने आणि स्नायपर्स तैनात केले असल्याचा दावा युक्रेननं केलाय। युक्रेनच्या सीमेजवळ रशियानं 1,30,000 अधिक सैनिक गोळा केल्याचा दावा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यानं केलाय। रशिया युक्रेन दरम्यान युद्धाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आपल्या नागरिकांना तात्काळ युक्रेन सोडण्याची सूचना केली आहे। Want to be crystal clear on this point. Any American in Ukraine should leave as soon as possible and in any event in the next 24 to 48 hours. We obviously cannot predict the future. We don't know exactly what is going to happen. रशियाने युक्रेनवर हल्ला करू नये यासाठी अमेरिकेपासून सर्वच देशांकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे। मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा दावा युक्रेनकडून केला जातोय। रशियानं युक्रेनवरील संभावित हल्ल्याचा वारंवार इन्कार केलाय। मात्र युक्रेनच्या सीमेलगत रशियानं मोठ्या प्रमाणात आपल्या सैन्याची जमवाजमव केल्याचं उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रातून स्पष्ट झालंय। गुरुवारी हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं दोन्ही देशातला तणाव शिगेला पोहोचलाय। रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामागे गेल्या काही वर्षातील घडामोडी कारणीभूत आहेत। एकेकाळी युक्रेन सोव्हिएत साम्राज्याचा एक भाग होता, मात्र सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर युक्रेन स्वतंत्र झाला। युक्रेनच्या सीमा रशिया आणि युरोपियन युनियनमधील देशांना लागून आहेत। युक्रेनची नाळ रशियाशी जोडली असली तरी अलीकडच्या काही वर्षात युक्रेनचा युरोपियन युनियनमधल्या देशांकडे ओढा वाढलाय आणि त्याला रशियाचा सुरुवातीपासून विरोध आहे। युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये तसंच नाटोला आपल्या देशात परवानगी देऊ नये अशी रशियाची भूमिका आहे। 2014 रशियाच्या या भूमिकेला युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी पाठबळ दिलं, मात्र 2014 सत्तांतर झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि रशियानं युक्रेनकडून दक्षिण क्रिमियाच्या भागाचा ताबा घेतला। तसंच रशियाकडून युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना सतत रसद पुरवली जातीय, त्यामुळेच या दोन्ही देशातला तणाव वाढलाय। आता रशियाचं पोट दुखण्याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे
नॅटो ही जी संघटना आहे आणि त्याचप्रमाणे युरोपियन महासंघ हा जो पश्चिम युरोपियन देशांचा एक व्यापार संघटना आहे, या दोघांचं पण पूर्ण युरोपकडे ज्या पद्धतीचा विस्तार होतो आहे आणि भविष्यामध्ये युक्रेन सारखा देश हा नॅटोमध्ये आणि युरोपियन महासंघामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत, त्यामुळे नॅटो ही रशियाच्या दारामध्ये येऊन थांबणार आहे संघटना। रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरता वाद्यांचा पूर्व युक्रेनमध्ये दबदबा आहे। या बंडखोरांविरोधात युक्रेननं सैन्य सज्जता केली, त्यासाठी युक्रेननं तुर्कस्तानची सैन्य मदत घेतली। युक्रेननं काळ्या समुद्रात पाश्चिमात्य देशांच्या सैन्यासोबत केलेल्या सैन्य सरावाला रशियानं विरोध केला होता। रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जर हे युद्ध झालंच तर ते रशिया आणि युक्रेन दोघांनाही परवडणार नाहीये। याच्यातनं प्रचंड रक्तपात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण युक्रेन हा काही छोटा देश नाहीये। युक्रेनकडे स्वतःचं 4 लाखाचं सैन्य आहे, त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने 2.5 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र ही युक्रेनला दिलेली आहेत, त्यामुळे युक्रेन देखील युद्धासाठी पूर्णतः सज्ज आहे। रशियाच्या लष्करी सामर्थ्याची कल्पना सगळ्यांनाच आहे, त्यामुळे हे युद्ध केवळ रशिया आणि युक्रेन पुरतं मर्यादित न राहता एकीकडे रशिया तर दुसरीकडे युक्रेन बरोबर नॅटो आणि युरोपियन महासंघ असं देखील याचं रूप बनण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। युक्रेनला अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे रशियाचा तिळपापड झालाय। पाश्चिमात्य देशांनी रेड लाईन ओलांडू नये असा धमकी वजा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिलाय। पश्चिम युरोपने आपला विस्तार, विशेष करून पश्चिम युरोपियन देशांच्या ज्या संघटना आहेत, त्यांची लष्करी संघटना नॅटो असेल किंवा त्यांची व्यापारी संघटना युरोपियन महासंघ असेल, ज्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली रेड लाईन क्रॉस करून पूर्व युरोपमध्ये आपला विस्तार करू नये किंवा रशियाच्या सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत जी पूर्वी 15 देश होते आणि जे 1990-91 वेगळे झाले, त्यांना आता ते युरोपियन महासंघ किंवा नॅटोचं सदस्य बनून घेऊ नये, ही रशियाने घालून दिलेली रेड लाईन आहे आणि त्यासाठी रशिया दबाव तंत्राचा वापर करतो। रशियाच्या संभावित हल्ल्याच्या शक्यतेमुळे युक्रेनच्या नागरिकांनीही आता शस्त्र हाती घेतली आहेत। युक्रेनमधील स्पेशल फोर्सेस युनिटच्या सदस्यांनी नागरिकांना स्वसंरक्षणाचं लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। Most dangerous course of action, and if Russian became to attack and massive offensive operation to Kiev, Mariupol, Odessa and someone else, our people should be ready. युक्रेनमध्ये रशिया विरोधात वातावरण तापलंय। नुकतेच हजारो नागरिकांनी रशिया विरोधात जोरदार निदर्शनं केली। My family has always been prepared. We have all the stuff gathered for like a couple of years now. Honestly, I'm not afraid because the war wouldn't start like in a week. It's already been going for 8 years. So nothing new for us. रशिया युक्रेनमध्ये वाढत्या तणावामुळे जगभरातील देशांना घूर लागला असून युद्धाचा भडका उडाल्यास इतर देशांना त्याची झळ बसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। युक्रेन आणि रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर असल्यामुळे महाराष्ट्रातल्या पालकांच्या जीवाला मात्र घोर लागलाय, कारण युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट। युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। तसंच त्यांच्या पालकांनाही चिंता सतावू लागली आहे। खरं तर दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये जातात। संभावित युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याचा सल्ला दिलाय।
एम्बेसीने अनावश्यक नागरिकांना युक्रेन सोडण्याचाही इशारा दिलेला आहे. ज्यांना आवश्यक येथे काम आहे त्यांनी युक्रेनमध्ये राहू शकता व ज्यांना काम नाही आहे त्यांनी जाऊ शकता आणि कायम तुमची मदत करायला तयार आहे असं एम्बेसीने सांगितलेलं आहे. इथे ताणतणाव आहे परंतु आमचं कॉलेज ऑफलाईन असल्यामुळं आम्हाला युक्रेन सोडता येत नाही. जेव्हा कॉलेजकडून ऑफिशियल नोटीस येईल की ऑनलाईन क्लासेस होतील तेव्हा आम्ही युक्रेन सोडू शकतो. या घडीला युक्रेनमध्ये जवळपास 18,000 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सीमेपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. तिकडे युक्रेनच्या सीमेवर रणगाड्यांची जमवाजमव सुरू असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलंय. आमच्या सिटीमधून येथून टँक वगैरे सीमेवर गेलेले आहे आणि आमची सिटी जी आहे ती युक्रेन बॉर्डरपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. आपले इंडियन एम्बेसीने आम्हाला सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे व युक्रेनमधील अंतर्गत प्रवास टाळण्याचा व काळजी घेण्याचा संदेश दिलेला आहे. युद्धाचा भडका उडाल्यास या विद्यार्थ्यांचं काय होणार या चिंतेनं त्यांच्या पालकांना ग्रासले. केंद्र सरकारनं युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी आणावं अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पालकांनी सांगितलंय. मेरी इंडियन एम्बेसी से यही और इंडियन गवर्नमेंट से भी यही मेरी रिक्वेस्ट है कि बच्चों को एयरलिफ्ट करके वापस बुला दिया जाए क्योंकि फर्स्ट ईयर के बच्चे हैं. 16-17 ईयर्स के बच्चे छोटे हैं, डर चुके हैं बच्चे क्योंकि कंटिन्यूसली यहाँ से पेरेंट्स के मैसेज जा रहे हैं, वहाँ से भी उनको कहीं से पता चल रहा है कि ये सब कंडीशन हो रही है, तो बच्चे काफ़ी डरे हुए हैं. युद्ध होईल असं समजून युरोप आणि अमेरिका आपल्या डिप्लोमॅट्सना आणि आपल्या नागरिकांना तिथून बाहेर काढते आहे. तर अशाच प्रकारची कारवाई अर्थात भारताला सुद्धा करावी लागेल. दुसरं, आपले डिप्लोमॅट्स म्हणजे आपले वकिलातल्यातली लोक ते तिथे आहेत, त्यांना सुद्धा जर जगाने आपल्या लोकांना बाहेर काढलं तर आपल्याला सुद्धा तिथून त्यांना बाहेर काढावं लागेल. रशिया युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर भारतानं देखील तशा सूचना आपल्या नागरिकांना केलेल्या आहेत. खर तर 2014 देखील रशिया युक्रेन मध्ये अशाच प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या नजरा या भारत सरकारकडे लागलेल्या आहेत. आपण न्यूट्रल राहतो आहे म्हणजे आपण कोणाचीही बाजू घेत नाही. आपण फक्त एवढंच म्हटलेलं आहे की या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी युनायटेड नेशन्सचा वापर करून जास्तीत जास्त समझोत्याने बात करावं आणि डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरीच्या मदतीने हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा, युद्धाचा वापर हा करू नये, अशा प्रकारचा सल्ला भारताने या दोन्ही गटांना म्हणजे युरोप आणि अमेरिका एका बाजूला आणि रशिया आणि इतर देश खास तर चीन वगैरे हे दुसऱ्या बाजूला यांना दिलेला आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचे परिणाम हे जगभरातील देशांवर होणार आहेत. इंधन आणि गॅसच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युद्धाचं सावटमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रशियानं युक्रेनची सगळ्या बाजूंनी कोंडी केली आहे. जवळपास 25,000 अधिक सैनिक रशियानं युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. रशियाच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी युक्रेननंही सीमेवर सैनिकांची जमवाजमव केलेली आहे. पाहुयात याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेनच्या सीमेवर रशियानं मोठ्या प्रमाणात सैन्याचा फौजफाटा जमा केला आहे, त्यामुळे दोन्ही देशातलं वातावरण तापलेलं आहे. क्रायमियाच्या दिशेनं युक्रेनची रशियानं कोंडी केली आहे. युक्रेनच्या मॉल्डोवाच्या सीमेवर सुद्धा रशियानं सैन्य तैनात केलेलं आहे. रशियानं युक्रेनच्या पश्चिमेला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची जमवाजमव केली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1,30,000 सैनिक तैनात केलेत. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि रणगाडे सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. शिवाय 30,000 सैनिक युक्रेनच्या उत्तर बेलारूसच्या सीमेलगत तैनात करण्यात आले. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार रशियानं युक्रेनशी युद्धाची संपूर्ण तयारी केलेली आहे. गेल्या 2.5 महिन्यात रशियानं युक्रेनच्या सीमेलगत सैन्याची कशा पद्धतीनं जमवाजमव केली आहे ते पहा.
रशियाचा 83rd बटालियन टॅक्टिकल ग्रुप युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहे. डिसेंबर 2021 पर्यंत इथं केवळ 53rd बटालियन तैनात होती, पण जानेवारी 2022 मध्ये रशियानं आपल्या बटालियनची संख्या वाढवून 60 नेली होती, तर फेब्रुवारीमध्ये आता बटालियनची संख्या 83 झाली आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियानं आपल्या सैनिकांची संख्या वाढवल्यामुळं युक्रेननंही सीमेवर सैन्यबळ वाढवण्यास सुरुवात केली आहे. युक्रेननं अमेरिकेकडून घेतलेल्या अत्याधुनिक रणगाड्यांच्या माध्यमातून आता युद्धसराव सुरू केलेला आहे. रशियानं युद्ध छेडल्यास युक्रेनकडून अत्याधुनिक जॅव्हलिन मिसाईलचा प्रतिहल्ला केला जाणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही, त्यामुळे रशियाची कोंडी होणार आहे. शिवाय 80 दशकात रशियाच्या लढाऊ विमानांचा काळ ठरलेलं स्टिंगर मिसाईल युक्रेनच्या सैन्याकडे आहे. स्टिंगर आणि जॅव्हलिन मिसाईलच्या माध्यमातून युक्रेनचे सैनिक बंकर उद्ध्वस्त करण्याचा सराव करतायत. Поближче до бойових дій, ви ж розумієте, війна може початися в будь-яких погодних умовах. Ви ж розумієте, і потрібно ж вдосконалювати навіть в різні погодні умови всі ці бойові навчання. Юкрейнла кевел Америкенес най, тар НАТОтля дешанні судха ghatak missiles puravleli ahet. Америкена Юкрейнла FGM-148 Javelin missile dilele ahet. अमेरिकेकडून लवकरच शस्त्रास्त्रांची आणखी एक खेप युक्रेनमध्ये पोहोचणार आहे. अमेरिकेनं यापूर्वीच FIM-92 स्टिंगर मिसाईलचा पुरवठा युक्रेनला केलेला आहे. तसंच युक्रेनला अमेरिकेनं स्मॉल डी ग्रेनेड लॉन्चर्सचाही पुरवठा केला आहे. ब्रिटननं युक्रेनला 2000 एनलॉ म्हणजेच नेक्स्ट जनरेशन लाईट अँटी टँक मिसाईल्स पाठवलेले आहेत. लॅटविया आणि लिथुएनियानी सुद्धा स्टिंगर मिसाईलची मदत केलेली आहे. यूक्रेन रूस के सैन्य शक्ति के सामने अपने आप को बहुत असुरक्षित समझता है. यही कारण है कि अमेरिका, ब्रिटेन, नाटो के देश लगातार यूक्रेन की सैन्य शक्ति बढ़ाने के लिए उसे गोला बारूद सप्लाई कर रहे हैं. लेकिन यूक्रेन जानता है कि रूस के 125,000 सैनिक जो यूक्रेन के बॉर्डर के साथ तैनात हैं, रूस के हाइपरसोनिक मिसाइल्स जो डिप्लॉयड हैं, रूस के न्यूक्लियर सबमरीन्स जो एक्सरसाइज में लगे हुए हैं, और जिस प्रकार से रूस ने बेलारूस के साथ एक्सरसाइज करा है, ऐसी हालात में यूक्रेन अपने आप को बहुत ही असुरक्षित समझता है. अमेरिकेनं आतापर्यंत युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा पाठवला आहे. नाटो देशांकडून युक्रेनला सतत रसद पुरवली जात आहे. ही दृश्य लिथुएनियानी युक्रेनला पाठवलेल्या शस्त्रसाठ्याची आहेत. अनेक देशांकडून युक्रेनला मदतीचा ओघ सुरू झालाय. रशियाच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या सैन्य ताफ्यात 100 मिसाईल लॉन्चर आणि 500 अधिक जॅव्हलिन मिसाईल तैनात आहेत. अमेरिकेनं 1996 साली जॅव्हलिन मिसाईलचा वापर सुरू केलेला होता, पण रशियाची सैन्य शक्ती जगापासून लपून राहिलेली नाही. रशियानं युद्ध छेडल्यास जगातल्या सर्वात मोठ्या सैन्याविरुद्ध हे युद्ध असेल, असं सूचक वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेलं होतं. अमेरिकेनं बॉम्ब वर्षाव करणारी विमानं युक्रेनच्या मदतीसाठी पाठवलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. News 18 लोकमत विशेष मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.